शिर्डी येथे झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाला परिवहन मंडळाच्या बसेस नेमल्यानं जिल्ह्यात विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचा आरोप राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलाय. नगर जिल्ह्यातील शिर्डीमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये जिल्हाभरातून एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली, मात्र दुसरीकडे एसटी बसेस नसल्यानं विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असल्याची टीका आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली. शिर्डीमध्ये मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार तसंच मंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम संपन्न होत असताना लाभार्थी आणि शासकीय कर्मचारी यांना शिर्डीमध्ये कार्यक्रमस्थळी पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बस पाठवण्यात आल्या असल्याचं दिसून आलं. दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे हे वांबोरी दौऱ्यावर असताना वांबोरी बस स्थानक परिसरात अनेक विद्यार्थी कॉलेजला जाण्यासाठी बसची वाट पाहत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच आमदार तनपुरे यांनी थांबून त्यांच्याशी संवाद साधला. एकीकडे विद्यार्थी बसची वाट पाहत असताना समोरून शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मोजकेच लाभार्थी आणि शासकीय कर्मचारी घेऊन एसटी शिर्डीकडे जात असल्याचं दिसून येताच आमदार तनपुरे यांनी संताप व्यक्त करून सरकारवर निशाणा साधला. आमदार तनपुरे यांनी खंडाबे फाटा येथील विद्यार्थ्यांना आपल्या वाहनातून बसून नगर मनमाडपर्यंत सोडवलं, तसेच शिर्डीला जाणाऱ्या बसमध्ये बसून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. फुटेज. सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थी यांना वेठीस धरून राबवत असलेला शासन आपल्या दारी उपक्रम केवळ जाहिरातबाजी असल्याचा आरोप देखील आमदार तनपुरे यांनी राज्य सरकारवर केलाय. अरे मग तेच ना, गावातल्या लोकांनी काय करतो, तुम्ही सगळे गेल्यावर तिकडे काय, आणि एक दोन तीन चार चार लाभार्थ्या करता बस द्या त्यांना, पण हे जर काय तिकडे हे जर काय शिर्डीला गेले नाही तर यांचा लाभ लोकांना नाही का कोणी. याच्यामध्ये जर इमर्जन्सी काही कोणाला जर अडचण आली तर ठीक आहे, तुम्ही जावा, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही, पण आम्हाला एक बस कार्यकर्ता करताय आणि एक लाभार्थ्या करता एवढी मोकळी बस चाललेली आहे. अरे मुलं म्हणतो ना कोण नाही, मुलं थांबले बघा तर तिथं पेपर त्यांचे शिर्डीला इतर नगरला अजिबात कुठं काय काय गुन्हे दाखल करायचे करा आमच्यावर, अजिबात जाणार नाही बस शिर्डीला विद्यार्थ्यांपैकी कुणाचा जर लाभ लोक तर आमच्याशी गाठ आहे काय. फैसला बाईला फोन मॅडमला. शासन आपल्या दारी या शिर्डीला नगर जिल्ह्यात शिर्डीला जो आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये लाभार्थ्यांना नेण्याकरता काही कार्यकर्त्यांना देखील नेण्याकरता बऱ्याचशा एसटी बसेस बुक केलेल्या आहेत आणि त्यामुळं आज अचानकपणे एसट्या नसल्यामुळं शाळेत जाणाऱ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झालेले आहेत. कुठली कल्पना नव्हती, आज अक्षरशः बऱ्याचशा ठिकाणी मी तालुक्यात फिरलो, शाळकरी कॉलेजला जाणारी मुलं असतील, विशेषतः विद्यार्थिनी असतील, काही जण एसटी नसल्यामुळं घरी गेलेले आहेत आणि काही जणांना खूप दोन तीन 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 किलोमीटरची पायपीट करून दुसऱ्या पुढच्या हायवेला जा असे खूप प्रकार आज दिवसभरामध्ये घडल्यामुळं विद्यार्थ्यांचं खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे. खरं शासन आपल्या दारी ह्यामध्ये खरं लाभार्थी 100-100 किलोमीटर तिथं घेऊन जायचे, अपंग काही महिला मी हाताने बघितल्या ज्यांना दिसत नाही अशा काही महिला होत्या, त्यांचे पालक त्यांना तिथं घेऊन जातात. खरं शासन आपल्या दारी म्हणजे खरं यांचे दाखले त्यांच्या घरी दिले गेले पाहिजेत, परंतु हे उलटच चाललंय. बळजबरीने लाभार्थ्यांना काही ठिकाणी तर धाक दाखवून भीती दाखवून की तुम्ही आला नाही तर तुम्हाला योजना मिळणार नाही अशा पद्धतीनं टार्गेट देऊन तिथं खरं गर्दी केली जाते. हे खरं या पुरोगामी महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही की फक्त आपला काहीतरी जाहिरातबाजी करण्याकरता आपला इव्हेंट करण्याकरता सर्व लाभार्थ्यांना देखील 100-100 किलोमीटरवरनं तिथं घेऊन त्यांचे हाल करायचे आणि ह्या सगळ्या बसेस बुक केल्यामुळे विद्यार्थ्यांचे ग्रामीण भागातल्या दळणवळण देखील आज ठप्प झालेलं आहे. आणि म्हणून खरंच जर तुम्हाला शासन आपल्या दारी करायचं असेल तर हे दाखले ह्या योजना लोकांच्या घरी जाऊन तुमच्या अधिकाऱ्यांनी दिलं पाहिजे, पण इथं मात्र फक्त शो चालू आहे, स्टंटबाजी चालू आहे आणि अशा प्रकारे सर्वांना वेठीस धरण्याचं काम इथं चालू आहे. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एस्तान मीडिया, राहुरी.